आपण पाहिलं कशा प्रकारचं क्रिकेट तिकडे देखील होतं आणि त्यापैकी प्रमुख हा खेळाडू बेंगलोरच्या देखील या संघामध्ये आपण खेळाडू पाहतोय दिल्ली कोलकाता रांची झारखंड को खेल दिया था बॉल के सर के ऊपर से एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज पिकू पॉल का खिलाड़ी फॉर्म में है कप्तान है अभी फिलहाल कॉन्फिडेंस के साथ आत्मसो के लिए आणि हा देखील चेंडू हेलिकॉप्टर खोदून काढलेला आहे वन बाउंड चौकार अप्रतिम बॅटिंग करतोय पिकू प्रत्येक चेंडू ज्या पद्धतीने टाइमिंग करतोय बॉटम हँडचा वापर करतोय आणि या पहिल्याच ओव्हर मध्ये अखिलेशच्या गोलंदाजीवर तुटून पडला अक्षरशः धावसंख्या 20 एक पहिलं षटक जर आपण पाहिलं तर प्रत्येक ओव्हर मधील एक वेगळं पण आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रशांतजी ज्या प्रकारे या ओव्हरचं आपण जर पाहिलं तर विश्लेषण विशेषतः पिकूची बॅटिंग शानदार बल्लेबाजी शॉक सिलेक्शन अच्छा था आठ अच्छा है तो संस्कार ने सेंसिबल क्रिकेट खेलते हुए रक्षात्मक तरीके से जेंटल पुश किया और मौका दिया पिकू पॉल को। अब जाकर देखिए बहुत बड़ी जिम्मेदारी है गेंदबाज एजाज के कंधों पर, विकेट चाहिए, विकेट के लिए जाएंगे लेकिन सामने सेठ बल्लेबाज है, एक अच्छा बैटर आपल्याला क्वार्टर फाइनल अप्रतिम पाहायला मिळेल। जब प्रकारची गोलंदाजी विशेषता एजाज करते समोर आहे पिकू तितकाच विस्फोटक आणि एक जबरदस्त फलंदाज आणि आता मात्र फुल पॉवरफुल अप्रतिम पद्धतीने इगरली बॅटिंग यासाठी करत होता अट्टास, वाट पाहत होता। या अगोदर दोन्ही चेंडू आपण पाहिले तो गुड लेंथ वरून आतमध्ये आणले होते, थोडासा बॅक ऑफ द लेंथ मिळाला, शॉर्ट चेंडू मिळाला, तयार होते आणि काय बॉडी बॅलेन्स अप्रतिम अक्षरशः ज्या पद्धतीने आपण महेंद्र अमरनाथ सरांना देखील पाहिलं होतं ज्यावेळेस सेमीफायनल 1983 चा वर्ल्ड कप आणि ज्या प्रकारे त्यांनी हुक आणि पूल केले होते एक जबरदस्त फटका, ही ओळख आहे पिकूची। आक्रमक बॅट्समन आहे, कुठल्याही वेळेस गोलंदाजाला उभरती यायला चान्स देत नाहीये। 19 आता मात्र कव्हरच्या दिशेने खूप छान बॉडी बॅलन्स पाहायला मिळाला, बॉल बरोबर गेले, रेंज मध्ये पोहोचले, कव्हरच्या वरून षटकार, धावसंख्या 35। देखिए यहाँ गेंदबाजी जो हो रही है इस पर आप देख रहे हैं ज्यादा ऑफ स्टंप के बाहर आगे गिनती, बल्लेबाज ने भाप लिया था, पढ़ लिया था और खूबसूरती के साथ डीप स्ट्राइक कवर गेंद इस स्ट्राइक कवर क्षेत्र में गेंद को खेल दिया था। पहले एक बार मिडिल और लेग स्टंप पर गेंद थी लेकिन छोटी गेंद थी, बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे, खूबसूरत स्ट्रोक था पिकू बॉल। आता मात्र या ठिकाणी वन बाउंड सीमा पार, अजून एक खणखणीत दणदणी, आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवतोय नॉर्थ हिमालयन टायगर संघ नशीत। या संघामध्ये ज्या प्रकारची बॅटिंग लाईन आहे, धावसंख्या आपण पाहतो 39 दोन ओव्हर नंतर नक्कीच प्रशांतजी यानंतर उर्वरित चार ओव्हर मध्ये आपल्याला अजून एक धमाका पाहायला मिळू शकतो, मात्र कुठेतरी विकेटची गरज आहे। आणि आता मात्र पायावरती टाकला होता ऑन द लेग स्टंप, काय जबरदस्त फ्लिक, जसं कव्हरला खेळतो त्या पद्धतीने माझ्याकडे देखील मनगटी फटके आहेत ऑन साईडला अप्रतिम, बघा ऍक्शन रिप्ले मध्ये लेग स्टंपवरचा चेंडू होता अप्रतिम पद्धतीने थोडे पुढे गेले होते, त्यानंतर अक्षरशः फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका, चेंडू सीमा पार, खणखणीत उत्तुंग षटकार, शानदार स्ट्रोक था बल्लेबाज चप्पल वेते, बिल्कुल आप देख सकते हैं चौथी स्टंप की तरफ आए थे, फॉलो करने की कोशिश की विश्वनाथ जाधव ने और पैरों की तरफ यार करना देखिए हाथ विचार कर दो खेलण्याचा अंदाज आहे। परवान पुन्हा एकदा ज्या प्रकारचा चौका, शानदार स्ट्रोक था, फुल टॉस गेंद थी, सही नसीहत और बल्ले के बीच वो भी खेलते हुए इस वक्त मिड ऑफ है स्ट्रक ओवर पर खिलाड़ी उसके बीच का फासला चीरती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर चले गई, चार रनों के लिए चौके के साथ अब 50 रन पूरे हुए हैं नॉर्थ हिमालयन टाइगर टीम के। अब तीसरे अंपायर की तरफ बिल्कुल इशारा होता बा, लेवल का एक बड़ा टूर्नामेंट फिलहाल आप यहां देख रहे हैं और दर्शकों के लिए आज भरपूर मनोरंजन होगा, छुट्टी का दिन है तो मनोरंजन तो होना चाहिए। दिशांचा फुटचा चेंडू, मिड स्ट्राइक थ्रो आहे, क्लिअर होणार का, विश्वनाथ जात नाही, चांगलं लक्ष होतं, पाहिलं होतं की बाउंड्री कुठे आहे, त्यानंतर स्वतःचं बॉडी बॅलन्स देखील पाहिलं की पलीकडे काय आहे, मात्र त्यानंतर हातातून जे निसटला आणि फसला या ठिकाणी प्रयत्न, नक्कीच फुल टॉस चेंडू फुलर लाईन, दोन्ही आपण स्लोवरून ज्या पद्धतीने फिरवले होते जिशानने चेंडू आणि नक्कीच या दोन्ही चेंडूवर यश अपेक्षित होतं ज्या प्रकारे, हा बघा प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे डाव्या पायावर कंट्रोल केलं होतं, त्यानंतर हातातून चेंडू खाली पडला, नक्कीच झेल होऊ शकला असता, मात्र पिकू पॉल यावर जास्त लक्ष असणार आहे नॉर्थ हिमालयन टायगर्स। राजू क्या जबरदस्त बल्लेबाजी की है, 50 रन पूरे हुए पिकू पॉल के, जबरदस्त बल्लेबाजी, जगत सरकार, किरण पवार और उसके बाद में पिकू पॉल कैप्टन लॉक, जबरदस्त बल्लेबाजी की है सुंदर अप्रतिम फटकेबाजीचं एक वेगळं झंझावती वादळ आपण पाहतोय पिकू पॉलच्या रूपात, हा बॉल देखील पाठवतोय डीप मिडविकेटच्या वरून
हाय तो अजून एक उत्तुंग षटकार गगन चुंबी बैट्समन वाट पाहतो कारण शॉर्ट चेंडूला अप्रतिम खेळतोय ज्या प्रकारचं त्याचं फुटवर्क आहे बॉडी बॅलन्स जो चेंडूवर नजर आहे हँड आय कोऑर्डिनेशन सर्व दाखवते पिकू बॉल आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 70 वर आज बिल्कुल इम्पोर्टेंट विकेट क्योंकि पिकू बॉल बहुत डेंजरस लग रहे थे इन्होंने आज शानदार बल्लेबाजी की है और 24 गेंदों का सामना किया 67 रन बनाए हैं तो सबसे बेहतरीन प्रदर्शन पूरे टूर्नामेंट का रहा है मुंबई के हमारे सारे दर्शक पिकू बॉल के लिए बिल्कुल तालियां बजाने वाले हैं।